अनारसे म्हटले की सगळ्यांना खूप टेन्शन येतं की अनारसे हलके होतील की नाही जाळी येईल की नाही त्याला खुसखुशीत होतील की नाही चला तर आज मी सगळ्यांचं टेन्शन दूर करते आणि मस्त अनारसे करण्याची सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते तर यासाठी आपल्याला जुने तांदूळ घ्यायचे आहेत तर इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले स्वच्छ धुवून त्यात पाणी घालून तीन दिवसासाठी आपल्याला हा डबा ठेवायचा आहे साईडला तिन्ही पण दिवशी आपल्याला याच्यातलं पाणी चेंज करत राहायचं आहे तर आता तीन दिवस झाल्यानंतर हे पाणी यातलं काढून टाकायचं परत तांदूळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर एका जाळीदार भांड्यामध्ये हे पाणी पूर्णपणे नितळायला ठेवायचं आहे आपल्याला हे पूर्णपणे यातलं पाणी निथळून गेल्यावर आपण एका स्वच्छ कपड्यावर हे तांदूळ सुकवण्यासाठी टाकतोय तसे नीट पसरून द्यायचे आणि हे कमीत कमी तीन ते चार तासासाठी असे बा बाहेर सुकवायचे फॅन चालू नाही ठेवायचा नैसर्गिक हवेतच हे सुकायला हवेत तर आता हे सुकलेले आहे चार तासानंतर मी काढती आहे नंतर हे आपण दळून घेणार आहोत एकदम याचं बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे कोणी गिरणीतही काढून आणतं मी ते घरीच काढते आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर अशा प्रकारे हे एकदम जितकं बारीक होईल तितकं असं बारीक काढून घ्यायचं आहे नंतर यात आता इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले होते तर साखरेचं पीठ आपण त्याच्यात ॲड करणार आहोत तर दीड वाट्या साखरेचं पीठ घ्यायचं आहे थोडंसं कमी तांदळाच्या प्रमाणात आणि एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यावर मग याचे आपण असे मोठे मोठे लाडू बनवून घेणार आहोत सगळ्या पिठाचे जितके होतील तितके असे लाडू तयार करून हे परत तीन दिवसासाठी ठेवून द्यायचे आहेत साईडला नंतर तीन दिवसांनी आपण यातले या दोन लाडू घेऊन यात थोडं थोडं असं दूध मिक्स करून नाही तर कोणी केळ पण मिक्स करून असं पीठ तयार करतायचं तर इथे मी दुधाचा वापर करते एकदम थोडंसं लागतं जास्त नाही दोन चमचे आणि असं तयार करून नंतर याचे आपण अनारसे बनवून घेऊया तर एक तूप लावून घ्यायचं आहे हाताला जेणेकरून हे पीठ आपल्या हाताला चिट चिटकणार नाही सगळे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे सगळ्यात पहिले नंतर एका साईडनी अशी खसखस लावून याचे आपण अनारसे असे हलक्या हाताने थापून घेणार आहोत खाली चिटकले नाही पाहिजे आणि थोडे जाडच ठेवायचे कारण की ते मग तुपात विरघळणार नाही तूप गरम झाल्यावर चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचं तूप नंतर यात अशी खसखशीची जी साईड आहे ती वरची साईड आली पाहिजे असं टाकायचं तुपात आणि वर वरतून आपल्याला तूप सोडायचे असं प्रत्येक अनारसावर त्याने छान अशी जाळी येते अनारसाला खुसखुशीत कुछ पण होतात मस्त हे असे लाईट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत जास्त डार्क कलर नाही आणायचा कारण की थोड्या वेळाने परत ते जास्त डार्क दिसतात अनारसे रेडी झालेले आहेत